यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे. गणेश विसर्जन उत्साहात होत असताना पर्यावरणाचंही भान ठेवलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषणाने कमाल पातळी गाठल्यास त्याचा परिणाम पर्यावरणासह समाजावर होतो. त्यामुळे गणेश मिरवणुकीवेळी जास्तीच्या आवाजात डीजेवर गाणी न वाजवता पर्यावरणाचाही विचार करावा. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी सांगितले. गेवराई येथील उपविभागीय कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणपती विसर्जनाच्या दिवशी आदेशाची पायमल्ली केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सण उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले, प्रताप नवघरे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे चालक उपस्थित होते. आज सगळ्यात गणपती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सर्व मंडळाला काय आपण सूचना देणार आहात आणि जे काही ध्वनी आहे त्या संदर्भात काय सांगणार आहात, काय सांगाल? आजच गणपती जे काही मंडळं आहेत गणेशोत्सवाची, त्या मंडळांच्या अध्यक्षांच्या गेवराई तालुक्यातील अध्यक्षांच्या बैठक घेऊन त्यांना ध्वनी प्रदूषण नियम कलम 8 प्रमाणे नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम नियम 2000 कलम नियम 8 प्रमाणे सक्षम प्राधिकारी या नात्यानं कुठल्याही प्रकारे जे काही सर्वोच्च न्यायालय आणि प्रचलित कायदा आहे त्यातील ध्वनी प्रदूषण मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, त्यांचा भंग होऊ नये या अनुषंगानं नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. आणि आपल्या माध्यमातून देखील आवाहन आहे की जे काही ध्वनी विसर्जन मिरवणुका आहेत त्या विसर्जन मिरवणुकामध्ये त्या नोटीसीमध्ये नमूद केलेल्या मर्यादाचं उल्लंघन होऊ नये, अन्यथा आपणाविरुद्ध ध्वनी प्रदूषण नियम 2000 आणि पर्यावरण संरक्षण कायदा तील कलमांप्रमाणे कायदेशीर कारवाई केली. द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.